राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब, चिनी स्वराज्याची कल्पना संकल्पना जी पुढे आणली ते शहाजीराजे भोसले, आणि ज्यांनी स्वराज्य आपल्याला मिळवून दिलं, 18 पकड जात जाती आणि 12 बळीराजांना जे स्वराज्य मिळवून दिलं ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज, करवीरच्या संस्थापिका ताराबाई राणेसाहेब, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथमतः अभिवादन करून आज जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्त मराठा सेवा संघाने असा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले सर्वांचे मार्गदर्शक, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते ज्यांनी माझ्या बद्दल चांगले उद्गार काढले, ते आमचे सहकारी मित्र डॉक्टर राजेंद्र शिंगणे नामदार साहेब, आमचे दिल्लीचे सहकारी माननीय खासदार ओमराजे निंबाळकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार मेखरेजी, राज्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय मनोज आखरे, विजय गोगरेजी, चंद्रशेखर शिकरे, तनपुरे सर, आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार, शिवाजी महाराजांचा विचार परखट पद्धतीने नेहमी जे बोलतात, ते आमचे मित्र माननीय गंगाधर बंडारेजी इथं आवर्जून इथं उपस्थित, माजी आमदार रेखाताई खेडेकर इथं उपस्थित, सर्व सत्कार मूर्ती, आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे इथं उपस्थित सर्व बंधू भगिनीं, आज मी फार द्विधा मनस्थित आहे. सलग 10-12 वर्ष मी जिजाऊंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला इथं येत असतो, आणि परवाच मला मेखरे साहेबांचा फोन आला की आपल्याला मराठा विश्वभूषण पुरस्कार आम्हाला द्यायचा आहे, आणि मी माझ्या जीवनात पुरस्कारासाठी केव्हाच काम केलेलं नाहीये, आणि माझ्या दिल्लीच्या घरात असेल, कोल्हापूरच्या घरात असेल, पुण्याच्या ऑफिसमध्ये असेल, कुठेही पुरस्काराचे तुम्हाला कुठेही मेमेंटो दिसणार नाही. आणि मग आज आपण हा स्वीकारायचा का, हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता. माझं मन म्हणत होतं की पुरस्कारासाठी आपण आलो नाहीये, एवढे 12 वर्ष इथं मी सल्लक येतो, जिजाऊन अभिवादन करण्यासाठी इथं येतो, आणि मग पुरस्कार कशासाठी घ्यायचा आपण. आणि मी ठरवलो की मेखरे साहेबांना सांगायला की पुरस्कार असला तर मी काही काही कार्यक्रमात येणार नाही, मी जिजाऊंना अभिवादन करून मी पुढे जातो. पण अनेक लोकांनी मला सांगितलं, अनेक शिवभक्तांनी मला सांगितलं की हा पुरस्कार पहिल्यांदा मराठा सेवा संघ देते, जे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी ही संस्था आहे, आणि नवीन पिढीला सुद्धा समजणं गरजेचं आहे की संभाजी छत्रपती सुद्धा त्या घराण्यात जन्म झाला असला तरी
तो व्यक्ती सुद्धा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, बहुजन समाजाचा विचार हा लोकांच्या पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून नवीन पिढीला समजावं म्हणून मी नम्रतपणाने हा पुरस्कार स्वीकारला मी. पण माझी अट सुद्धा होती, मी म्हटलं खेडेकर साहेबांच्या हस्ते तर मी स्वीकारेन, पण त्याचबरोबर ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या शिवभक्तांना ज्या रयत वाढवलं, ज्या मावळ्यांना ताकद दिली, त्या मावळ्याच्या हस्ते मला सत्कार व्हायला पाहिजे, त्या शेतकऱ्यांच्या रयतच्या हस्ते मला सत्कार करून घ्यायचा म्हटलं. आणि म्हणून हा सत्कार स्वीकारला. पण आज मी नेमकं बोलायचं काय, नियमित आलं की जिजाऊंचा विचार, शाहू महाराजांचा विचार, तारा राणेंचा विचार, फुले आंबेडकरांचा विचार, पुरोगामी पद्धतीचा विचार, कशा पद्धतीने पुरोगामी आपण स्वीकारली पाहिजे ह्याच्याबद्दल विचार, या पद्धतीची माझी नेहमी भाषण असत. पण एका सत्काराला उत्तर द्यायचं हे केवळ मी आयुष्य विचारलं की विचार केल्याने नेमकं काय बोलतो हाच मोठा प्रश्न आहे माझ्या पुढं. पण जरा खोल गेलो माझ्या जीवनात, शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्म होण्यास सार्थ अभिमान आहे. शाहू महाराजांच्या घराण्यात जन्म होणं म्हणजे फार सार्थ अभिमान आहे, पण तेवढी मोठी जबाबदारी सुद्धा आहे. आणि ही जबाबदारी पेलणार काय म्हणून पहिले 20-21 वर्ष जन्माच्या पासून याचा केवळ मी विचारच केला नाही. पण ज्यावेळी 21 वर्ष झाल्यानंतर मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईने किंवा आमच्या आजोबांनी किंवा शिकवलंने किंवा काय सामाजिक कार्य करायला पाहिजे हे संस्कार दिले नाहीत, त्यांनी नुसतं सांगितलं लक्षात ठेव तुम्ही शिवाजी महाराजांचा शाहूचा विचार रक्ताचे वारसदार आहात. आणि हे लक्षात ठेवल्यानंतर मला वाटलं की किती वर्ष पडायचं आपण समाजापासून बाहेर, वेळ आलेली आहे समाजाच्या पुढे जाणं, समाजाची सेवा करणं, रयतच्या अडचणी समजून घेणं, बहुजन समाजाच्या अडचणी समजून घेणं. आणि जर या अडचणी आपण समजून घेतल्या नाही, लोकांची सेवा केली नाही, तर या घरात जन्म कशासाठी घ्यायचा हा माझ्या डोक्यात विचार त्यावेळी आला. आणि म्हणून त्यावेळी वय 28-30 वय होतं, मी सगळीकडे पळालो, सगळीकडे फिरायला लागलो कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्हा सोडून बाहेर नाही. आणि कोल्हापूर जिल्ह्यात फिरत गेल्यानंतर मला राजकारणात थोडी आवड निर्माण झाली, समाजकारणात निर्माण झाली, गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली. आणि मला शिंगणे साहेबांना सांगायचं की त्यावेळी 2009 ला मला राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं होतं. मत्तपर लोक असताना सुद्धा दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वारस असून सुद्धा, कार्य करून सुद्धा, युवकांच्या राहून सुद्धा अनेक लोकांनी ठरवलं प्रचारात, प्रचार कसा होऊ शकतो, प्रचारात काय म्हटले, ह्यांच्या वाड्यात 8-8 कुत्रे ठेवलेले, म्हणजे माणूस भेटायच्या बरोबर कुत्र्याच्या जवळ जायचं, कुत्रं म्हणणार हा चांगला माणूस आहे पुढं सोडा, तिकीट काढून द्यायचं नवीन राजवाड्यात, संभाजी राजाला भेटायचं 25 रुपये काढायची तिकीट आणि मग भेटायला जायचं, असा प्रचार झाला. आणि मी ती इलेक्शन झाली मंडलिक वर्सेस पवार साहेब आणि संभाजी राहिले बाजूलाच, मी गेलो खड्ड्यात. त्या वर्षी त्या पहिल्या 2-3 दिवसातच मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो. आणि डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर सैनिकांनी मला म्हटले आणि किती दिवस डिप्रेशन मध्ये राहणार आहे, शिवाजी महाराजांना सुद्धा चांगलं काम करत असताना, शाहू महाराजांना असो दे, संभाजी महाराज असतील, तारा राणी असतील, ह्यांना चांगलं काम करत असताना, शुभ काम करत असताना नेहमी अडचणी आलेत, तुमची तर नुसती सुरुवात आहे, कशाला मग वेळासाठी वागत बसलं म्हटले. आणि मग मला चॉईस होता, नवीन राजवाड्याचा युवराज म्हणून राहायचं काय लोकांचा युवराज म्हणून राहायचं. आणि म्हणून मी ठरवलं की आपल्या ज्या घरात आपला जन्म झालाय तर आपण लोकांच्यासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि त्या दिवशीपासून ते आज लागत मी नवीन राजवाड्यात महिन्यात 4-5 दिवस महिन्यापेक्षा जास्त राहत नाही, नुसतं लोकांच्या सेवेसाठी राहतो. मला आनंद वाटला की ज्यावेळी मी कोल्हापूर म्हटलं तर कोल्हापूरने भरपूर प्रेम दिलं, आपण कोल्हापूरच्या बाहेर जाऊ आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि महाराष्ट्र पिंजून काढत असताना मला लक्षात आलं की खऱ्या अर्थाने कोल्हापूरपेक्षा जास्त शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचार प्रेम करत असतील
तर खान्देशमधील लोक असतील, मराठवाड्यामध्ये असतील, विदर्भामध्ये असतील, कोकणात असतील, पूर्ण महाराष्ट्र हे शिवाजी महाराज शाहू महाराजांचे प्रेम करणारे लोक आहेत. आणि म्हणून असा पुरस्कार जो मला प्रदान केलेला आहे, मी कोणासाठी ते इथे अर्पण करणार आहे. मी शिवशाहू दौरा काढला आणि तो शिवशाहू दौरा पूर्ण त्याची आखणी हे पुरुषोत्तम खेडेकर साहेब इथे जे बसलेत हे त्यांनी आखला होता. कुठल्या भागातून कुठं जायचं मला आपल्या मुद्दाम सांगायचं. मी एक मोठी बॅग भर पैसे भरून काढली होती की आलेला खर्च येणार ना तिथं. रात्रीचा गोड जेवणाचा खर्च, गाड्यांचा खर्च, झोपण्याचा तिथं हॉटेलचा खर्च. पण मला आनंदाने सांगायचंय की पैशाची गोष्ट नाहीये, पण खेडेकर साहेबांनी ते ठरवलं होतं. त्यांनी सेवा संघाला एक नियोजन लावून दिलं आणि पूर्ण संभाजीराजेंचा शिवशाह दौरा जो आखला ह्याची देण ही मराठा सेवा संघाची म्हटलं तर काही चुकीच होणार नाही. आणि या शिवशाह दौऱ्यातून संभाजीराजेंची ओळख, एक शिवराजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशच आमच्याकडे यायला लागला. जो उत्साह मला लोकांच्यात होता, जे लोकांनी प्रेम दिलं मला, मी माझ्या जीवनात कदापि ते विसरू शकत नाही. आणि म्हणून असा मराठा विश्वभूषण पुरस्कार जो मला दिलाय, तो मी या शिवशाहू दौऱ्यात ज्या ज्या लोकांनी मला मदत केली, ज्या ज्या लोकांनी त्या घराण्यावर प्रेम केलं, त्यांच्यासाठी हा सोहळा अर्पण मी करतो. हा माझा पहिला पुरस्कार आहे. आणि म्हणून हा पुरस्कार हा माझा नसून ज्यांनी मला महाराष्ट्राची ओळख करून दिली त्या त्या लोकांना हा सोहळा हा पुरस्कार मी अर्पण केला असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. माझी ओळख आणि खऱ्या अर्थाने हे राज्याभिषेक सोहळ्याच्या मुळे झाले. आता राज्याभिषेक सोहळा हा काही छोटा कार्यक्रम नाहीये. शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी संबोधण्यात आली. शिवाजी महाराजांनी त्याच राजसदरावरनं स्वराज्याची शपथ घेतली आणि म्हटले माझं स्वराज्य हे सुराज्य व्हायला पाहिजे. अशा ठिकाणी आम्हाला वाटलं की 6 जूनला राज्याभिषेक सोहळा तिथं सुरू व्हायला पाहिजे. पुरोगामी विचाराचा एक विचारपीठ तिथं निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून तो राज्याभिषेक सोहळा तिथं सुरू केला. मी 1000 लोकांनी आज तिथं 4 ते 5 लाख लोक तिथे येतात. मी माझ्या सगळ्या भाषणात बोलतो, मागच्या वेळी सुद्धा बोललो, आज जास्त काही बोलणार नाही त्याविषयी. मी 2 सुट्ट्या जर करायच्या असतील तर 12 जूनला तुम्ही इथे जिजाऊन जयंती यायला पाहिजे, 6 जूनला शिवाजी महाराज समजायचे असतील तर रायगडला राज्याभिषेक सोहळ्याला यायला पाहिजे असं माझं नेहमी म्हणणं असते. पण राज्याभिषेक सोहळा सुरू झाल्यानंतर मला नेहमी खटकत होत आणि मग मी खेडेकर साहेबांशी एकदा चर्चा केली. मी म्हटलं मी येतो तिथं, शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो, शिवाजी महाराजांच्यासाठी विचारपीठ आम्ही तयार केलेलं आहे, पण तरी मी लोकांसाठी एंड प्रॉडक्ट अजून काही देऊ शकत नाही. त्यावेळी खेडेकर साहेब म्हटले जे संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न होता की शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा उभा व्हायला पाहिजे, पुतळा बसवायला पाहिजे तिथं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी संबोधण्यात आली, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना तिथं मांडली, अशा ठिकाणी तिथं पुतळा बसवायला पाहिजे. तिथं बेगडंबरी उभा राहिलेली आहे, म्हणजे एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, अँड अ टेम्पल इज बिल्ट विदाउट अ गॉड, म्हणजे मराठीत काय मंदिर उभा केलेलं आहे पण तिथं देव नाही. पण हे मी मानत नाही ना, मी शिवाजी महाराजा महापुरुषच मानतो, मी देवच शिवाजी महाराजांना देव मानत नाही. पण म्हणून ते बाकीच्या लोकांना ते विषय समजण्यासाठी मी माझ्या भाषणात बोलतो. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं राजे ही कल्पना ही आमची इच्छा संभाजी ब्रिगेडची किंवा सेवा संघाची ती आम्ही पूर्ण करू शकलो नाही, पण ते तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी 6 जूनला तो शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही तिथं बसवला. ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही तिथं गेल्याशिवाय तुम्हाला त्याचं महत्व समजणार नाही. अनेक पुतळे होऊ शकतात, पण ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि त्या पुरातत्व खात्यात तुम्हाला एक वीट हलवून देत नाही, अशा ठिकाणी तो शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं बसला, हे माझ्या जीवनातली फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी ते बोलू शकत नाही किती ती मोठी गोष्ट होऊन गेली. म्हणजे आज मला करायचं म्हटलं तर ते शक्य नाहीये. दुसरी महत्वाची बाब जी माझ्या जीवनात जी घडली, मगाशी शिंगणे साहेबांनी सांगितलं
की खासदार झाल्यापासून अनेक शिवाय संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, आपापल्या पद्धतीने परीने शिव संभाजी छत्रपती ते दिल्लीत तो विचार तो आवाज उठवतात संसद मध्ये. आणि तिथं दिल्लीत शिवाजी महाराजांची जयंती आम्ही सुरू केली. 2 वर्ष झाले. पहिल्या वर्षी तर कोण आलं होतं नतमस्तक व्हायला, कोण आलं होतं अभिवादन करायला, तर खुद्द राष्ट्रपती आले होते त्या कार्यक्रमाला. पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स जसा आला होता शिवाजी महाराजांचा पुत्र पायाभरणी करायला इथं पुण्याला, त्याचप्रमाणे दिल्लीच्या शिवजयंतीच शिवाजी महाराज नतमस्तक होण्यासाठी आणि कोण पाहुणा पाहिजेल तर खुद्द राष्ट्रपती त्या कार्यक्रमाला आले होते. नौदल प्रमुख होते, लष्कर प्रमुख होते त्या कार्यक्रमाला. 2 वर्ष पूर्ण झाले, ह्या वर्षी परत शिवजयंती आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कशाला जाते दुसरीकडे कुठे कुठे फिरायला, या ना दिल्लीला सुट्टीला, येणार आहे का 19 फेब्रुवारी शिवजयंतीला दिल्लीला? आवाजच नाही. शिवजयंतीला दिल्लीला येणार काय आपण शिवाजी महाराजांचं साम्राज्य बघायला? शिवाजी महाराज काय नुसते महाराष्ट्राला नाहीत, शिवाजी महाराजांची ओळख ही देश नाहीये जगभर आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या जीवनात एकदा तर शिवजयंती काय असते दिल्लीतली हे बघायला आपण सर्वांनी येतो, नाही तर आपण शिवाजी महाराजांची औलाद नाहीये. माझा शिवशाहू दौरा चालत असताना आणि एक माझी एक छोटीशी ओळख सांगतो, मग मी थांबून जातो इथं. ती म्हणजे ज्यावेळी शिवशाहू दौरा चालू होता ते मराठा समाज ला आरक्षण मिळावं म्हणून ही मुवमेंट चालू झाली होती. आणि मग मला लक्षात आलं की अरे बाबा मराठा समाजाला आरक्षण नाहीये आणि आपण नुसतं भाषण करून काय उपयोग आहे. इथं तर मी नेहमी माझ्या भाषणात बोलतो, बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका शाहू महाराजांनी घेतली. 18 पगड जात 12 बलुते जण एकत्र आणण्याचं एकत्र आणण्याचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं. मग मराठा समाजाला बाकी सगळ्या SC ST OBC आरक्षण दिलं. शाहू महाराजांनी तर ज्यावेळी 50% आरक्षण दिलं होतं त्यामध्ये 50% मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता. मग मराठा समाजाला आरक्षण आज का नाही म्हणून तो लढा मी उचलला. मी अनेक ठिकाणी मराठवाड्यात जायचं आणि म्हणायचं की बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी मी मराठा समाजाचा लढा उचलाय मराठा म्हणून नाही. अनेक लोकांना मराठा समाजाच्या लोकांना ते पहिल्यांदा पटायचंच नाही, पण नंतर समजून त्यांना सांगितलं मी शाहूंचा वारस आहे. पण बहुजन समाजाला एक संघ ठेवायचा असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि म्हणून मग तो आम्ही आझाद मैदानला मोर्चा काढला असेल किंवा काल सारथीचा विषय सुद्धा तुम्ही बघितला असेल. एक नवीन ओळख खेडेकर साहेब माझी तयार झाली. एक नवीन ओळख कुठली झाली आहे तयार, जे गोष्ट पटत नाही ती परखटपणाने वैचारिक पद्धतीने त्याला उत्तर द्यायचं. कालचा विषय सारथीचा, शाहू महाराजांच्या नावाने शिक्षण संस्था उभा केलेले तो गुप्ता तो सचिव राष्ट्रपती राजवट असताना त्यांनी 22 परिपत्रक काढले. मुख्यमंत्री प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी जाऊन ब्रीफिंग सुद्धा केलं नाही. आणि अशा माणसाला आमच्या समाजातले लोक सपोर्ट करतात हे किती दुर्दैव आहे. बार्टीमध्ये केव्हा वाद झाला आपण बघितलं, बार्टीच्या धर्तीवर जी संस्था उभा केलेली आहे आणि म्हणून ती स्वायत्त जर कोणी बाधित करत असेल स्वायत्त ही ती मोडत काढत असेल तर संभाजीराजे रस्त्यावर होताना म्हणून त्यावेळी काल इशारा दिला. अनेक लोकांनी प्रयत्न केला की मी उपोषण करू नये म्हणून, मी म्हटलं एकदा ठरवलं की एकदा बांध सुटला की संभाजीराजे थांबत आहेत म्हटलं. आणि म्हणून मी काल रस्त्यावर बसलो. लोकांनी म्हटलं की राजा तुम्ही रस्त्यावर का बसताय, हे बरोबर नाही, तुम्ही खुर्ची घेऊन ठेवून बसा म्हटलं. अरे शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसलेत, राजेशी शाहू महाराज बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी मांडीला मांडी लावून बसलेत. तिथं दलित समाज असेल महार समाज असेल जे जवळ बसत नव्हते मराठा समाजाच्या बाजूला, त्या शाहू महाराजांनी ते सगळं मोडून काढलं. आणि मग माझं काय? आणि म्हणून तो काल मी मुवमेंट केली आणि ते प्रेशर ओढत पडलं की तिन्ही सगळ्या चारही सगळ्या मागण्या त्यांनी पूर्ण करून टाकल्या. तिथं एक जण दिल्लीतला एक मंत्री, ते नाव मी घेत नाही, गंगाधर आमच्यातलाच मंत्री, आमच्यातलाच मंत्री, त्यांना समजलं मी काय बोलतोय, कायदा मंत्री, तो शिवाजीला शिवाजी अरे तुम्ही बोलायचा बोलण्याची पद्धत, त्यांना म्हटलं जर तुम्ही 2 मिनिटात
दहा मिनिटात जर त्याचं उत्तर नाही आलं तर आम्ही बघतो काय करायचं. 10व्या मिनिटात त्यांनी माफी मागितली. आमचा मागच्या वर्षीचे शिक्षण मंत्री सुद्धा तुम्ही आम्हाला बरोबर म्हंटल कुठलं ते काय ते ह्याच्यात आहे. कोण बोलतोय का? मी बोलतो. महापुराला कोल्हापूरला ते सुद्धा मी फार मोठं काम केलं होतं महापूर. मी त्यात जात नाही. मी पण महापूरला ती हे काय कोठरी दिली कोठरी आणि भीक मागवत होता. द्या पैसे पैसे द्या. आम्ही काय भीक मागायला थांबले नाही कोल्हापुरात म्हटलं. परखंड उत्तर दिलं खेडेकर साहेब तुमचं फार स्वतः मी काही शिकलं देतो. अशा पद्धतीने माझं कार्य चालू आहे. मग अशी शिंगणे साहेब सुद्धा म्हणते त्याच्या मी जास्त काही बोलणार नाही. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती. आपण जसं जिजाऊन जयंतीला अभिवादन करायला येतात शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जातं अनेक किल्ल्यांच्यावर जातं. तुम्ही रायगड किल्ल्याचं काम पाहिलं या संवर्धनाचं काम चालू आहे जतनचं काम चालू आहे संवर्धन जतनचं काम चालू आहे पाहायला येणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा इतिहास घडा लागलेला आहे. ही संधी तुम्हाला आणि मला सगळ्यांना ही सुवर्ण संधी म्हणून आलेली आहे. आणि म्हणून खेडेकर साहेबांना मला सांगायचं की रायगडचं संवर्धन जतन जसं चालू आहे त्याचप्रमाणे सुद्धा भारत बाकीच्या किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन होण्यासाठी फोर्ट फेडरेशन आम्ही स्थापित करतो लवकर. आणि फोर्ट फेडरेशन ह्याच्यासाठी करतोय की नेक्स्ट टप्पा आमचा हा असणार आहे की जे अनेक शिवभक्त त्या किल्ल्यांच्याकडे जातात. कोणतरी सामानगडला जाते कोणती पन्हाळा किल्ल्याला जाते कोणतरी सिंधुदुर्ग किल्ल्याला जाते त्या सगळ्या शिवभक्तांना आपण कसं एकत्र आणू हा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून एकदा ते फोर्ट फेडरेशन झालं की त्याचा MOU हा आम्ही पुरातत्व खात्याशी करणार आहे. पुरातत्व खात्याच्याकडनं आम्ही परवानगी घेणार आहे की ह्या किल्ल्यांसाठी देखभाल करण्यासाठी त्याचं संवर्धन जतन करण्यासाठी या मुलांच्याकडे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून ही जबाबदारी देण्यासाठी. आणि म्हणून ते मार्गावर आहे त्या पद्धतीने हे सगळं आमचं काम चालू आहे. मला मराठा सेवा संघाचं मनापासून ह्याच्यासाठी सुद्धा कौतुक करायचं आहे की 28 वर्ष त्यांचं काम चालू आहे. खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचा विचार जर कोणी जगवला असेल आणि कोणी पूर्ण देशभर प्रसार केला असेल तर ते मराठा सेवा संघ आहे म्हटलं तर काही चुकीचं होणार. आज माझं खेडेकर साहेबांचं किंवा किंबहुना पूर्ण संभाजी ब्रिगेड असेल किंवा त्यांचे 32 कक्ष असतील यांचं माझं का जमतंय. मगाशी ते गंगाधर बनबर यांनी सांगितलं काय दोघांचा हा विचारच एक आहे. ते का दोघांचा हा गॉडफादर हाय कमांडच एक आहे. आणि म्हणून हे आमचं काम एकत्र चालू आहे. पण शिंगणे साहेबांना मला मुद्दाम सांगायचं की आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो की जे जिजाऊ सृष्टीसाठी मागच्या वेळी जे मुख्यमंत्र्यांनी तो DPR मंजूर केलाय किंवा DPR तयार झाला असं माझ्या कानावर आहे तो आपण हे जिजाऊ सृष्टीसाठी आपण खऱ्या अर्थाने ही जिजाऊ शिवाजी महाराजांच्या मातृश्रींचं जिजाऊ सिंदखेड कसं चांगलं सुद्धा करता येईल. मला कल्पना आहे की अनेक अडचणी आहेत त्याच्या मागं अनेक प्रश्न आहेत ते कसे सोडवतील. पण आपण एक मीटिंग लवकर लावायची. त्या मीटिंग मध्ये मी स्वतः येईन आणि सगळे इथे असलेले सगळ्या खासदारांना सुद्धा आपण बोलू असं आज मी तुम्हाला आपला शब्द देऊ इच्छितो. मगाशी शेतकऱ्यांचे हस्ते मी माझा सत्कार करून घेतला कारण माझी सगळी मुवमेंट आता सगळ्यांना माहिती आहे सामाजिक मुवमेंट कशा पद्धतीने चालू आहे. पण माझी नेक्स्ट चळवळ ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी असणार आहे. म्हणून मी शेतकऱ्यांच्या हस्ते मी तो सत्कार करून घेतला. मागच्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला जिथं मी आम्ही अभिषेक घालतो त्या ठिकाणी त्या स्टेजवर कोण येत ते पण मागच्या वर्षी आम्ही ठरवलं. ज्यांनी आत्महत्या केली ज्या पुरुषांनी आत्महत्या केली त्यांच्या आई वडिलांना आपण बोलवून ते राज्याभिषेक सोहळा त्यांच्या हस्ते करू म्हटलं. का शेतकऱ्यांची आत्महत्या इथं व्हायला नको ही तळमळ आहे माझ्या मनात. आणि अशा दृष्टिकोनातून ते माझं सगळं प्लॅनिंग चालू आहे. मी अनेक खंत माझ्या मनात सारखी येते की ज्या पद्धतीने झाशीच्या राणीचं नाव फार उदो केला जातो काय त्यांच्या ठिकाणी त्या मोठ्या असतील पण आपल्या तारा राणीचं का नाही आपल्या जिजाऊंचं का नाव मोठं होत नाही. का आपण जिजाऊंचे पिक्चर काढत नाही आपण तारा राणींचे पिक्चर काढत नाही ते सयाजी शिंदे तर नाही आहेत. नाही तर मला सयाजी शिंदेनं मगाशी सांगायचं होतं की तुम्ही मगाशी पिक्चर काढला शूटिंग केलं ठीक आहे पण आम्हाला सगळ्यात आनंद कुठला होईल आणि इथं तुम्ही जे तुम्ही लॉन्च केला तो लॉन्च जिजाऊंचा पिक्चर असला असता तो लॉन्च तारारांचा पिक्चर असला असता आणि त्याच्यापेक्षा आम्हाला आनंद झाला असता. मी जास्त वेळ काय घेणार नाही. मगाशी गंगाधर बनबरे आणि काय ते म्हटले सध्या माझं त्यांचं
जीवाचे संबंध जास्त वाढलेले आहेत, ते मला चिमटा काढतात, त्यांची इच्छा असते की मी त्याचं उत्तर द्यावं, आणि म्हणून मी सुद्धा तयार झालो आहे. आता जरा पहिलवान व्यवस्थित तेल लावून मी तयार आहे आता जरासा, आणि एक 10-12 वर्ष इथं आल्यामुळं मला आता कुठल्या वेळी कुठला पहिलवान येतोय त्याप्रमाणे तेल लावणार आहे. तुम्हाला लक्षात येणारच मी आणि याच्या पुढे काय बोलणार आहे. त्यांनी बागेचा विषय काढला. राजे आम्हाला माहिती आहे तुम्ही त्या बागेत जात नाही, ती कुठली बाग आहे मला सांगायचं नाही. हो मी निश्चित त्या बागेत जाणार, पायसो ठेवू शकणार नाही मी ते. त्यावेळी त्या बागेत पाय ठेवला तर संभाजीराजे संपला. अरे माझी शपथ आहे त्या बागेकडे बघणार सुद्धा नाही. आणि एक बाग निश्चित मी ठरवली त्या बागेत जायचं. आजची बाग कुठली? एक बाग ठरवली माझ्या जीवनात आणि ती बाग विकत घ्यायची ठरवली मी. ती बाग कुठली? गंगाधर तुम्ही सुद्धा सांगू शकता. ती बाग म्हणजे रायगडला मी जे जतन संवर्धन करतोय आता रायगड किल्ल्याचं, तिथं शिवाजी महाराजांची सुद्धा अमराई होती रायगडवाडीच्या पायथ्याला. आणि अमराई तर जागा घेतली आहे आणि ती माझी बाग असणार आहे. ज्या बागेत जर जायचं असेल ती शिवाजी महाराजांची अमराई त्यावेळीची, आणि त्या अमराईत तिथं आंब्याची बाग होती, त्या आंब्याच्या बागेत जाऊन मी झोपीन. पण दुसऱ्या बागेत पाय सुद्धा ठेवणार नाही गंगाधर गणपतीजी. मला एक फार महत्वाचा विषय बोलायचा आहे, मला तो मोबाईल पाहिजे तरी. आणि मी माझं आम्ही भरपूर बोलायचं आहे पण मी आज आता आटपत घेतो. खेडेकर साहेब बोलणार आहेत. आत्ताच लोकसत्तामध्ये म्हणजे मला एकाने दाखवलं, एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे पत्रकार बंधूनो, फार महत्वाचं. गंगाधर गणपतीजी फार महत्वाचं आहे, आपण सुद्धा ऐका. खेडेकर साहेब म्हणू शकत नाही म्हणून तुम्हाला म्हणालो. पुस्तकाचं नाव आहे लोकसत्तामध्ये आलंय, प्रकाशन झालंय दिल्लीमध्ये, प्रकाशन झालंय भाजपच्या कार्यालयात. पुस्तकाचं नाव आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत, पण प्रधान म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून आलेत, त्यांचा मी आदर करतो. पण आदर करत असताना सुद्धा त्यांची तुलना किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या भाजपच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुद्धा एक तिथं खासदार आहेत, ते चालणार नाही ते पुस्तक. ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्षांनी त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. ते पुस्तक मार्केटमध्ये जाऊन चालत नाही. कुठल्याही माणसाची तुलना हे छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही. हा मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला माझा बोलण्याचा अधिकार आहे असं मला मुद्दाम आपल्या सर्वांना सांगायचं. तुमचा आवाज आहे नाही बरोबर आहे नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं वैभव, शिवाजी महाराजांचं अस्तित्व, शिवाजी महाराजांचं स्वराज्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही. म्हणून माझी परत त्यांना एकदा विनंती आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक बघावं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मी आदर करतो, परत सांगतो, ते करतो कोणी मोठे आहेत, त्यांनी दुसऱ्यांदा निवडून आलेत, पण शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होणार नाही. मी मला नमोद या प्रसंगी करायचंय. आणि परत एकदा मला या आपण मला पुरस्कार दिला याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या हस्ते करून दिल्याबद्दल मी परत एकदा मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड पूर्ण त्यांच्या सर्व 32 कक्षांचा त्यांना आभार व्यक्त करून, नम्रतेने आभार व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे.